विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो, आपल्या रोजच्या जीवनात आपण विविध गोष्टी पाहतो, अनुभवतो व त्यानुसार कृती करतो व त्यानुसारच वेगवेगळे भाव आपल्या चेहऱ्यावर उमटत असतात. एकदा काय झाले, रमेश नावाचा मुलगा घरी अभ्यास करत होता. त्याची आई बाजारात गेली होती. आईने बाजारातून येताना रमेशसाठी मोठी चॉकलेट आणली. चॉकलेट पाहून रमेशला खूप आनंद झाला. तो जळजळत उड्या मारायला लागला. या उलट एकदा चेतन नावाचा मुलगा रस्त्याने घरी चालला होता. चालता चालता त्याला रस्त्यात मोठा साप दिसला. साप पाहून चेतन खूप घाबरला व पळतच घरी आला. यावरून असे लक्षात येते की वेगवेगळ्या कृतीनुसार आपले आवभाव वेगवेगळे होत असतात. तर आज आपण अशाच एका अमित नावाच्या मुलाची माहिती पाहणार आहोत व त्यानुसार कृती करून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात अमित फील्स लाईक धिस